नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मागील तासिकेला आपण इयत्ता 6वीमधील बँक व सरळ व्याज या संदर्भात असलेली थोडी उजळणी पाहिलेली आहे, तसेच रास म्हणजे काय तेही पाहिलेलं आहे. आता आपल्याला सराव संच 40 सोडवायचा आहे. त्यासाठी आवश्यक असलेली दोन महत्त्वाची सूत्रं जी आहेत ती इथं तुम्हाला दिसतात आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आणि एकूण व्याज व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. येथे म म्हणजे काय तर मुद्दल आहे आणि द म्हणजे व्याजाचा दर, क म्हणजे मुदत म्हणजेच काळ म्हणजे वर्ष असं आहे. तर ही दोन्ही सूत्र जी आहेत ती आपल्याला इथून पुढे जी सरळ व्याजावरील उदाहरणं सोडवायची तिथं लागणार आहेत. 40 जे पहिलं शाब्दिक उदाहरण आहे ते आता आपण सोडवणार आहोत. ते असं आहे, रिहानाने रुपये 1500 शाळेतील संचयिकेमध्ये दशादशे 9 दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल. अशा पद्धतीने ते शाब्दिक उदाहरण आहे. तर एकूण रक्कम विचारलेली आहे आपल्याला. एकूण रक्कम तिला किती मिळणार हे शोधून काढण्यासाठी आपल्याला तिने ठेवलेली जी रक्कम आहे आणि तिच्यावर मिळालेलं व्याज या दोघांची काय करावी लागेल, दोन्ही रकमांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल की 2 वर्षांसाठीचं दशादशे 9 दराने किती व्याज झालं 1500 रुपयाचं ते काढावं लागेल. ओके, तर आपल्याला काय काय माहिती दिली ते आपण इथं लिहूयात. इथे आपल्याला म बरोबर दिलेलं आहे, म म्हणजे मुद्दल, रुपये 1500. त्यानंतर द म्हणजे दर दिलेला आहे, तो आहे दशे म्हणजे 100 रुपयावर एका वर्षासाठी असलेला व्याजाचा दर, तो आहे 9. त्यानंतर कालावधी किती आहे, क, तो आहे 2 वर्षे. आणि आपल्याला काय काढायचं आहे त्या 2 वर्षासाठीचं व म्हणजे व्याज काढायचं आहे. ओके, आपल्याला मुद्दल म माहिती आहे, दर माहिती आहे, मुदत माहिती आहे आणि आपल्याला सरळ व्याज म्हणजे व काढायचं आहे. मग सरळ व्याज व म्हणजेच व बरोबर काय सूत्र आपलं, म गुणिले द गुणिले क छेद 100. आता ह्या ज्या किमती आहेत त्या सगळ्या आपण त्या सूत्रामध्ये घालणार आहोत. म म्हणजे मुद्दल किती आहे 1500, द म्हणजे दर, दर आहे 9, आणि क म्हणजे कालावधी, तो आहे 2 वर्षे छेद 100. ओके, तर ते आलेलं आहे 0 गेला 0 गेला 0 असे 0 गेला 9 2 18 18 गुणिले 15 किती झाले 270. आणि म्हणून इथं काय आलेलं आहे, सरळ व्याज आपल्याला मिळालेलं आहे रुपये 270. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण किती रक्कम रिहानाने रिहानाला मिळालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता एकूण रक्कम म्हणजेच त्याला म्हणायचं रास, ती एकूण रक्कम काढायची म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. आता आपण दुसरं सूत्र घेणार, रास बरोबर मुद्दल. आता आपल्याला दोन्ही गोष्टी आपल्याकडे, मुद्दल आहे अधिक व्याज. आता मुद्दल किती आहे आपल्याकडे, म आहे रुपये 1500 अधिक व्याज किती आहे रुपये 270. ओके, ते आलेलं आहे रुपये 1770 बरोबर. आता आपल्याला फायनल उत्तर आपण इथं लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, रिहानाला एकूण किती रुपये मिळतील, उत्तर रिहानाला एकूण रक्कम किती मिळेल, एकूण रक्कम रुपये 1770 मिळेल, असं उत्तर लिहायचं जे आपल्याला शेवटी विचारलेलं आहे. ओके,
सराव संच 40 मधलं जे दुसरं उदाहरण आहे, जेठालाल यांनी बँकेकडून दशादशे 10 दराने रुपये 250,000 म्हणजे 250,000 रुपये 5 वर्षांच्या मुदतीने गृह कर्ज घेतले. गृह कर्ज म्हणजे काय? घरासाठी कर्ज. तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल, तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल, असं हे उदाहरण आहे. इथे आपल्याला म म्हणजे मुद्दल माहीत आहे, रुपये 250,000 मुदत जी आहे, कालावधी आहे तो क माहीत आहे, 5 वर्षे, व्याजाचा दर आहे दशादशे 10, आणि काय विचारलेलं आहे आपल्याला, प्रत्येक वर्षाला किती व्याज द्यावी लागेल ते आपल्याला काढायचं आहे, आणि शेवटी एकूण किती रक्कम द्यावी लागेल. आता एकूण किती रक्कम द्यावी लागेल म्हणजेच काय, तर रास आपल्याला तिथं काढायची आहे. तर ते सुद्धा असे 2 उपप्रश्न एका शाब्दिक उदाहरणामध्ये आहेत, 2 उत्तरं आपल्याला काढावी लागणार आहेत. ओके, तर सगळ्यात आधी आपण काय करू, उदाहरणामध्ये जे काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. पहिलं म्हणजे म, म दिलेलं आहे रुपये 250,000. त्यानंतर क दिलेलं आहे, क किती आहे, क किती दिलेलं आहे, 5 वर्षे, आणि त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, दर. दर दिलेला आहे द सा द शे, किती आहे दर, 10. ओके, अजून आपल्याला काय दिलेलं आहे इथे, या 3 गोष्टी दिलेल्या आहेत, आणि आपल्याला काय काढायचं आहे, व्याज काढायचं आहे प्रतिवर्षाचं. व बरोबर किती, प्रतिवर्षाचं म्हणजे प्रत्येक वर्षाचं व्याज तुम्हाला विचारलेलं, प्रत्येक वर्ष किती व्याज द्यावे लागेल असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे जो क आहे तो 1 वर्ष इथं आपल्याला घ्यावा लागणार आहे. इथं जरी हे 5 वर्ष असले तरी आपल्याला प्रत्येक वर्षाचं व्याज आपल्याला विचारलेलं आहे, त्यामुळे इथे व्याज काढताना प्रत्येक वर्षाचं क बरोबर 1 वर्ष असं घ्यावं लागणार आहे. ओके, आता आपण काय करूया, सूत्र लिहूया. व्याजाचं सूत्र आहे व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आपण आता इथं काय काढतोय, 1 वर्षाचं व्याज काढतोय आपण. 1 वर्षाचं व्याज म बरोबर काय येणार, मग मुद्दल आहे 250,000 गुणिले द काय घेतलाय, 10 गुणिले क. क इथं किती येणार, 1 येणार. हे इथं जो क आहे 5 वर्ष ती आपल्याला दिलेली मुदत आहे एकूण, पण आपल्याला व्याज कोणतं काढायचं आहे, हे आपण व्याज काढतो 1 वर्षाचं व्याज काढतोय. आपण इथं लिहू 1 वर्षाचे व्याज आपण इथं काढतो, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, म्हणजे हे किती झाले आता, हे 0 गेले 0 गेले 0 गेलेले आहेत, 2500 गुणिले 10. 2500 गुणिले 10 किती झाले, 25,000. 1 वर्षाचं व्याज झालं 25,000 रुपये. म्हणून 1 वर्षाचे व्याज बरोबर रुपये 25,000. आता काय करायचं आपल्याला, 5 वर्षांचं व्याज आपल्याला एक प्रतिवर्षी, तर पहिलं उत्तर जो प्रश्न विचारला आहे की प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल, तर जेठालाल यांना प्रत्येक वर्षी 25,000 रुपये व्याज द्यावं लागणार आहे, हे इथं क्लिअर झालेलं आहे. आणि त्यांना बँकेत आता किती रक्कम द्यावी लागेल, त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला रास हे जे सूत्र आहे ते आपल्याला लिहावं लागेल. मग रास बरोबर काय आहे, मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज, पण आता काय आहे, इथं जे व्याज आहे ते आपल्याला 5 वर्षाचं काढावं लागणार आहे. इथे जे व्याज ते 1 वर्षाचं लिहून चालणार नाही, कारण इथे काय आहे, 5 वर्षे मुदत आहे, त्यामुळे 5 वर्षांचं व्याजही आपल्याला काढावं लागणार आहे. 1 वर्षाचं झालं म्हणून 5 वर्षांचे व्याज किती येणार, 25,000 गुणिले 5 किती झालं रुपये, 25,000 गुणिले
पाच ते झाले 125,000, ते किती झाले 125,000. ओके, आता आपण काय करणार आहोत, रास काढणार आहोत. मुद्दल आपल्याला माहीत आहे, 2,50,000 रुपये म्हणजे 2,50,000 अधिक व्याज आहे रुपये 125,000, म्हणजेच काय झालं, एकूण रास किती आली 2,03,00,000. तोंडी बेरीज करता येऊ शकते आपल्याला 50,000 आणि 25,000, 75,000, 3,75,000. शेवटी तुम्ही उत्तर काय लिहिणार आहात, की जेठालाल यांना प्रत्येक वर्षी 25,000 रुपये प्रमाणे व्याज द्यावे लागणार आहे आणि शेवटी त्यांना बँकेला एकूण 3,75,000 रुपये द्यावे लागणार आहेत. एकूण जे पैसे आहेत ते असं तुम्ही शेवटी लिहिणार आहात.